न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण सिद्धांतानुसार दोन पदार्थांमधलं जे आकर्षण बल आहे हे त्यांच्या वस्तुमानाच्या समप्रमाणात आणि त्यांच्यामधल्या अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात असतं. हे जर सूत्राच्या भाषेमध्ये लिहायचं झालं तर गुरुत्वीय बल म्हणजे एफ, स्थिरांक म्हणजे जी, एम वन म्हणजे पहिल्या वस्तूचं वस्तुमान, तसंच एम टू म्हणजे दुसऱ्या वस्तूचं वस्तुमान, आर त्या दोन वस्तूंमधलं अंतर. प्रश्न असा आला की जो स्थिरांक आहे त्याला वैश्विक गुरुत्वीय स्थिरांक असं म्हणतात, याची किंमत कशी काढायची? प्रत्यक्ष पृथ्वीवरती कोणत्याही दोन पदार्थांमध्ये वस्तूंमध्ये असं गुरुत्वीय बल असतं का? आणि तसं असेल तर या जी ची किंमत कशी काढता येईल? 1797 ते 1798 या काळामध्ये ब्रिटिश वैज्ञानिक हेन्री कॅव्हेंडिश याने यावरचे काही प्रयोग केले, अर्थात याआधी काही प्रयोग झालेले होते, परंतु कॅव्हेंडिशने असा अंतिम प्रयोग करून या स्थिरांकाची किंमत काढायचा प्रयत्न केला. त्यासाठी त्याने जे उपकरण वापरले ते आपल्याला या अॅनिमेशनमध्ये दिसत आहे. त्याने एक टॉर्शन लंबक म्हणजे टॉर्झन पेंड्युलम किंवा टॉर्शन बॅलन्स चा उपयोग केला. टॉर्शन बॅलन्समध्ये असं असतं की एक अतिशय पातळ बारीक धातूची तार घेतलेली असते, तिच्या टोकाला वजन लावलेलं असतं. या वजनाला थोडासा पीळ दिला की तारेच्या भोवती ते आंदोलित होतं किंवा त्याची आंदोलनं सुरू होतात. कॅव्हेंडिशने खाली जे वजन लावलेले होते ते एका धातूच्या दांडीच्या स्वरूपात होते. त्याच्या दोन बाजूला शिश्याचे दोन छोटे गोळे बसवलेले होते. त्याचं वस्तुमान हे तुलनेने कमी होतं. हे जे छोटे गोळे होते त्याचं वस्तुमान प्रत्येकी सुमारे 1.61 पाऊंड किंवा 0.73 किलोग्रॅम असं होतं. त्यांच्यामधलं अंतर सुमारे 1 फूट असं होतं. त्यांचा व्यास प्रत्येकी 2 इंच म्हणजे 51 मिलीमीटर असा होता. याशिवाय त्याने त्याच्याजवळ 2 मोठे शिशाचे गोळे ठेवलेले होते. त्यांचं वस्तुमान अर्थातच जास्त होतं. हे मोठे गोळे 300 मिलीमीटर व्यासाचे होते, 348 पाऊंड किंवा 158 किलोग्रॅम वस्तुमानाचे होते. हे त्या छोट्या गोळ्यांच्या जवळ ठेवलेले होते. या टॉर्झन पेंड्युलमला छोटासा पीळ दिला तर तो स्वतःभोवती आंदोलित व्हायला लागेल. या टॉर्झन पेंड्युलमच्या तारेला छोटा आरसा लावलेला होता. त्या आरशावर जो प्रकाश किरण पडतो तो परावर्तित होतो. प्रत्यक्ष किती कोनातून परावर्तन झालं ते मोजता येते. अशा पद्धतीच्या उपकरणाची रचना हेन्री कॅव्हेंडिशने केली. त्यांनी असं दाखवलं की त्या कोणाचं जितकं विचलन होतं त्यापेक्षा होणारं विचलन हे जास्त असतं. याचं कारण जे मोठे शिशाचे गोळे आहेत ते छोट्या शिशाच्या गोळ्यांना स्वतःकडे आकर्षित करतात. हे आकर्षण गुरुत्वीय बलामुळे होतं. अशा पद्धतीने कॅव्हेंडिशने प्रयोग केला आणि मग ते कोण मोजून त्याच्या सहाय्याने त्याने वैश्विक गुरुत्वीय स्थिरांकाची किंमत सहज काढली, जी तुमच्या पुस्तकामध्ये G=6.67 × 10⁻¹⁻ न्यूटन मीटर स्क्वेअर / kg² अशी दिलेली आहे.